पासपोर्टच्या वॉक इन इंटरव्ह्यूसाठी आता केवळ 6 वर्षांखालील मुलांनाच थेट अपॉइंटमेंट शिवाय प्रवेश मिळणार आहे. पासपोर्ट केंद्रात होणारी गर्दी लक्षात घेऊन केंद्रीय पासपोर्ट कार्यालयाने हा निर्णय घेतला असून आतापर्यंत 15 वर्षांच्या मुलांना थेट प्रवेश दिला जात होता. ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना देण्यात येणाऱ्या थेट प्रवेशाच्या सवलतीत मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. पासपोर्ट सेवा केंद्रात दररोज येणाऱ्या सर्वसाधारण अर्जदारांचे प्रमाण लक्षात घेऊन रोज 800 ऐवजी 850 अर्जदारांना अपॉइंटमेंट देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यात पुण्यासह देशभरातील सर्वच पासपोर्ट सेवा केंद्रात दररोज अपॉइंटमेंट शिवाय येणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि लहान मुलांची संख्या मर्यादेपेक्षा काही पटींनी वाढली होती. यामुळे अपॉइंटमेंट घेऊन आलेल्या नागरिकांच्या प्रक्रियेत विनाकारण विलंब होत होता. यावर मार्ग काढण्यासाठी मुलांना थेट प्रवेश देण्याची वयोमर्यादा 15 वरून 6 वर्षांवर आणण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींची सवलत कायम राहणार आहे. अपॉइंटमेंट मिळत नाही अशा तक्रारी आता खूप कमी झाल्या आहेत. या नवीन बदलामुळे वेळेची बचत होणार असल्याने आता दररोजच्या अपॉइंटमेंटच्या संख्येत 50 ने वाढ करण्यात आली आहे. दररोज 850 नागरिकांना अपॉइंटमेंट मिळणार आहेत. दरम्यान अर्जदारांच्या सोयीसाठी पासपोर्ट विभागाने सुरू केलेल्या पासपोर्ट मेळ्यालाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून लोक आवर्जून अपॉइंटमेंट घेऊन मेळ्याला उपस्थित राहत आहेत.